नमस्कार मंडळी पॉझिटिव्ह हेल्थमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे आहार हेच औषध या मालिकेमध्ये आज आपण पाहणार आहोत आद्रक म्हणजे आले मंडळी आहार असा असायला हवा की त्याने औषधासारखं काम करावं आणि औषध इतकं साधं असावं की जणू आहार्य द्रव्यच आणि आपण यापूर्वीच्या तीन भागांमध्ये हळद लसूण आणि लिंबू या तीन आहार्य द्रव्यांचा माहिती करून घेतली आणि त्याचे औषधी उपयोग बघितले आज आपण आल्याविषयी बोलणार आहोत आहार आपण असा निवडायचा की त्याने वर्षभर आपलं भरणपुरण पोषण आपल्या प्रकृतीचं रक्षण आणि आजारापासून रक्षण करायला हवं आणि पंचकर्मासारखी वर्षभर शुद्धी करायला हवी तर असेच पदार्थ आपण बघणार आहोत आजचा पदार्थ आहे अद्रक किंवा आलं संस्कृतमध्ये आल्याला विश्वऔषध विश्वभेषज असं म्हणतात यावरूनच आपल्याला आल्याची महानता कळते कंद ओला असताना त्याला आले म्हणतात व तो वाळल्यावर त्यावर काही प्रक्रिया केल्यावर सुंठ तयार होतो आले आणि सुंठ या दोन्हींचे गुण थोडे वेगवेगळे आहेत आणि औषधी उपयोग पण वेगळे आहेत त्यामुळे आज आपण इथे फक्त आल्याबद्दल माहिती घेणार आहोत आले हे भूक वाढवणारे पचन करणारे कृमीनाशक शरीरातला वाद कमी करणारे घसा शुद्ध ठेवणारे दृष्टी सतेज ठेवणारे मलसारक आतड्यासाठी आलं हे उत्कृष्ट टॉनिक आहे आल्यामध्ये जिंजेरॉल हे अँटी इन्फ्लॅमेटरी आणि अँटीऑक्सिडंट आहे अँटी इन्फ्लॅमेटरी म्हणजे काय आणि अँटीऑक्सिडंट म्हणजे काय हे आपण आपल्या आधीच्या व्हिडिओजमध्ये बघितलं आहे आल्यामध्ये शेकडो केमिकल कंपोनेंट्स आहेत आणि त्यातले बरेचसे उडनशील तेल आहेत भोजनागरे सदा पथ्यम लवणाद्रिकम भक्षणात म्हणजे जेवणाच्या आधी मिठासोबत आले खाणे हे नेहमीच पथ्यकर आहे आले हे जठरात पाचक रस निर्माण करते त्यामुळे खाल्लेल्या आहाराचे चांगले पचन होते पोटात वायू धरत नाही याकरता एक चमचा आल्याचा रस दोन तीन थेंब लिंबाचा रस व थोडे सेंधाऊ मीठ असे एकत्र एक करून जेवणाच्या अर्धा तास आधी घ्यावे किंवा आले सेंधव व थोडे काळी मिरी पावडर यांची चटणी बनवून जेवणाच्या अर्धा तास आधी खावी किंवा जेवणाच्या पहिल्या घासाबरोबर आल्याचे ताजे लोणचे खावे हे ताजे लोणचे म्हणजे झटपट करून रोजच्या रोज वापरण्यासारखे आणि त्याची पद्धत अगदी सोपी आहे दोन तीन इंच आले घ्यायचं गरजेप्रमाणे काळं मीठ सतखोर लिंबाची फोड एक छोटा चमचा तेल आले बारीक चिरून घ्या त्यात काळं मीठ आणि लिंबाचा रस घाला वरून जिऱ्याची फोडणी घ्या जेवणाच्या पहिल्या घासात पोळीसोबत हे लोणचे खावे यामुळे पचन चांगले होते अपचन गॅसेस पोटात गुबारा धरणे ॲसिडिटी या सर्व तक्रारी दूर होतात आले हे कफनाशक आहे ते सर्दी मुळापासून नाहीशी करते कफयुक्त खोकल्यासाठी आल्याचे मधासोबत चाटण देतात किंवा आले रस एक चमचा एक चमचा तुळशीच्या पानांचा रस आणि एक चमचा विड्याच्या पानांचा रस बघा तिन्ही औषधं ताजी आणि रसरशीत आहेत यामध्ये दोन चमचे मध एकत्र करून मग त्याचं चाटण घ्या अगदी साधं सोपं कप सिरप याने कप सुटाहून बाहेर पडून आराम मिळतो आपण खूप पूर्वीपासून आलेपाकाचा उपयोग करतोय भूक वाढण्यासाठी रुची वाढण्यासाठी पचन वाढण्यासाठी मळमळ कमी होण्यासाठी नेहमीच्या आलेपाकाच्या कृतीमध्ये थोडीशी जर बदल केला आपण तर म्हणजे दालचिनी आणि लवंग थोडी घातली तर खोकल्यासाठीही त्याचा चांगला उपयोग होईल ते कसं करायचं ते आपण आता पाहू पाव किलो आले एक किलो गूळ दालचिनी पाच सहा कांड्या वेलचीच्या चार पाच आणि जायफळ अर्धे लवंगा चार पाच आता आल्याचे साल काढून किसावे गुळाचा पक्का पाक तयार करून घ्या त्यामध्ये आले व बाकीचे सगळं साहित्य बारीक पूड करून घालावं आणि ताटाला तुपाचा हात लावून बारीक पसरवावे वाल्यावर वड्या पाडाव्या अशा प्रकारे केलेला हा आलेपाक खूप छान गुणकारी होतो आले हे पोटाच्या तक्रारीत दूर करतेच तसेच मूत्रविकार कावीळ जलोदर यातही अत्यंत गुणकारी आहे सुजेमध्ये आले आणि गूळ यांचा सारख्या प्रमाणात केलेला गुळार्धक योग रसायन म्हणून रोज वापरावा याने अग्निदीपन होऊन आमाचं पचन होतं दुखणाऱ्या दातावर आल्याचा तुकडा घासला असता दात दुखण्याचं बंद होतं उचकी येत असेल तर आल्याचा तुकडा तोंडात धरून चोखावा आपण भारतीय लोक पूर्वापार आल्याचा उपयोग स्वयंपाकात करत आलेलो आहोत आणि आपल्याला आल्याची चव माहिती आहे म्हणजे माणसाला आल्याची चव माहिती आहे आलं ज्यात आपण घालतो त्या पदार्थाची चव वाढते गुण वाढतात आणि म्हणूनच म्हणतात बंदरक्या जाने का स्वाद आले इतके गुणकारी असले तरी पाच दहा एम एलपेक्षा जास्त स्वरस सेवन करू नये ग्रीष्म ऋतू आणि शरद ऋतू यामध्ये आले कमी प्रमाणात खावे कारण ते उष्ण आहे उष्ण प्रकृतीच्या लोकांनीसुद्धा आल्याचा जपून वापर करावा आपल्या प्रकृतीनुसार कमी किंवा जास्त प्रमाणात आल्याचा नित्य उपयोग करावा मंडळी या व्हिडिओजचा आपल्याला फायदा होत असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा सर्वांनाही कळू द्या धन्यवाद